बागलकोट येथील बसवेश्वर महाविद्यालयात MLD या उच्च पदवी शिक्षणामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या उमा कुळियावर यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. याचे कारण म्हटले तर ती गर्भवती असताना व दोन जुळ्या मुलांना जन्म देऊन तिने MLD या उच्च पदवी शिक्षणामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना सन्मानित करतेवेळी त्यांनी आपली दोन्ही मुले व्यासपीठावर घेऊन जाऊन आपला सन्मान स्वीकारला आहे. कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते रमेश अरविंद यांनी या दरम्यान त्या मुलांना आशीर्वाद दिला. यावरून जिद्द, चिकाटी आणि कष्ट केले तर निश्चितच फळ मिळते हे सिद्ध होते. त्याचप्रमाणे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये बेळगावपासून काहीच अंतरावर असलेल्या बिजगरणीची तेजस्विनी नागेश कांबळे हिने सुवर्ण पदक मिळवले. याबद्दल तिने आपले विचार कॅनन सिटी न्यूजशी बोलताना मांडले. मी राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट रँक मिळवलेला आहे. तर मला हे सांगायला खूप आनंद वाटतो, कारण हे माझं सगळ्यात मोठं यश मी मानीन. त्याचबरोबर मला माझ्या आत्तापर्यंत मी माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या आता शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केलं, त्यानंतर माझे मित्र, त्यानंतर ज्यांनी कुणी माझे मला कळत न कळत सपोर्ट केला त्यांना सगळ्यांना प्रथम मी धन्यवाद सांगते. आणि हे यश मिळवण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत माझ्या आईवडिलांनी मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी नकार दिलेला नाही, तर त्यांच्या सपोर्टला मला थोडंसं प्रतिकार द्यायचा होता, त्यासाठी मी थोडा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचं यश मी मानीन. आणि इथून पुढे पण मला त्यांनी असंच सपोर्ट करावा आणि मी त्यांचं हा सपोर्ट कधीच परत फेड करीन. हा, त्या सपोर्टचा मी परत फेड करीन. आणि नव्या पिढीला काय सांगशील? आई वडिलांचे व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अनेकांचे मिळालेले सहकार्य यामुळे मला सुवर्ण पदक मिळाले आहे व आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी म्हणून भविष्यातही चांगले यश मिळवेल अशी तिने आशा व्यक्त केली आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.